कोरोनाने दगावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना उत्तर प्रदेश सरकारची मदतीची घोषणा करण्यात आली आहे। कोरोना बळी ठरलेल्या पत्रकाराच्या वारसाला प्रत्येकी 10 लाखांची मदत घोषित करण्यात आली आहे। उत्तर प्रदेश सरकार महाराष्ट्रामध्ये ही अशी मदत कधी मिळणार असा सवाल पत्रकार संघटनांच्या वतीने विचारण्यात येतोय। महाराष्ट्रामध्ये आजवर 155 पत्रकारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। सात जुलैपर्यंत जर पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश केला नाही, त्यांना लोकल प्रवास खुला केला नाही, तर आम्हाला न्यायालयात धाव घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयात पत्रकारांसाठी राज्यातील मुंबईतीलच नव्हे राज्यातील तमाम पत्रकारांच्या वतीने एक जनहित याचिका दाखल केली आहे आणि त्या याचिकेत आम्ही म्हटलं आहे की पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा, त्यांना लोकल नेत्याची मुभा मिळावी, अशा आम्ही मागणी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे।